माझ्यावरती उपस्थित वंदनीय भंडे यश भंडे उपती सर श्यामनेर रत्न बोधी व सुगत बोधी तसेच जागतिक बौद्ध विचारवंत मोटिवेशनल लेक्चर आणि ज्यांनी ज्यांची जगभर म्हणजे पूर्ण भारतामध्ये बुद्ध धर्मावरती बुद्ध धर्मांच्या उपदेशावरती पुस्तकं प्रसिद्ध आहेत असे ऋषिकेश शरण सर या सर्वांना माझा जय भीम नमोबुद्ध आहे. सर्व उपस्थित मंडळांना मंडळींना माझं जय भीम नमोबुद्ध आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुढे आपल्याला भंतेजींना ऐकायचं आहे, ऋषिकेश शरण सरांना ऐकायचं आहे आणि आपला जो कार्यक्रम आहे आपला जो हॉल आहे तो आपल्याला फक्त 8:30 उपलब्ध आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये देखील आपल्याला अर्धा तास आपण काही स्नॅक्स वगैरे घेणार आहोत. संस्थेची माहिती आपल्या उपस्थितांपैकी बऱ्याच जणांना आहे, बरेच जण नव्याने आलेले आहेत. पाणी रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईची स्थापना आम्ही 2015 साली केली होती. तेव्हापासून आजपर्यंत गेली 9-10 वर्ष आम्ही अनेक कार्यक्रम समाजामध्ये केलेले आहेत आणि ही संस्था प्युअरली पाणी अँड बुद्धिझम या विषयांवरतीच काम करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये आम्ही कोणतेही पॉलिटिकल वगैरे असे कार्यक्रम किंवा अजेंडाज राबवत नाही. आम्ही फक्त पालीवरती कार्यक्रम करतो. आमचे पालीचे वर्ग चालतात, पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे. आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी पालीच्या सर्टिफिकेट कोर्सचा फायदा या इन्स्टिट्यूटमधून घेतलेला आहे आणि नंतरच पुढे ते एमएला वगैरे गेलेले आहेत. म्हणजे आज जे एमए झालेले आहेत, नेट झालेले आहेत, अनेक जण PhD साठीचं हे करणार आहेत, प्रयत्न करणार आहेत. असे अनेक विद्यार्थी पूर्वी पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या सर्टिफिकेट कोर्सला होते. या संस्थेची स्थापना करताना आमचे आदरणीय सर गौतम मोरे सरांनी मला फार हे केलं होतं, म्हणजे प्रोत्साहित केलं होतं की सर तुम्ही हे काम केलं पाहिजे. आम्ही गेल्या 16-17 वर्षापासून हे काम करतोय आणि आम्ही एकमेकांना ओळखतो देखील. पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या माध्यमातून धम्मयात्रा देखील चालतात. बरेच लोक बौद्ध स्थळांच्या धम्मयात्रेला आलेले आहेत त्या उपस्थितांपैकी. त्यानंतर पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचं एक मॅगझिन देखील आहे, बुद्ध शासन त्रैमासिक. आज काही कारणाने ते प्रेसमध्ये आहे, ते आज ते उपलब्ध होऊ शकलं नाही कारण आमची फार गडबड होती. आज दिवसभर गेल्या आठवड्याभर गडबड झाली. जेव्हा भंडे यश यांना मी बुद्धरश्मी चॅनलवर पाहत होतो, त्यांच्यासोबत अनेक 2-3 भंडेजी बुद्धरश्मी चॅनलवरून आज भारतभर फार प्रभावीपणे धम्माचा प्रचार करत आहेत. त्यांची वाणी इतकी सरळ आणि इतकी गोड आहे हे आपण सर्वांनी बुद्धरश्मी चॅनलवरती पाहिलेलं आहे. मी मलकापूरला एक धम्म हे घेतली होती परिषद, आयुष्मान इंगळे सर आणि उत्तम इंगळे सर यांच्या पुढाकाराने ती मलकापूरमध्ये फार मोठी धम्म परिषद झाली होती. त्याच्यामध्ये 13-14 भिक्षू उपस्थित होते. तर तिथे प्रथम मी यश भंडेजींना प्रवचन देताना तिथे मी प्रथम पाहिलं फेस टू फेस, कारण मी तिथे प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो आणि मी पुढे बसलो होतो. मला भंडेजींचं प्रवचन इतकं आवडलं की मी त्यांना स्टेजवरती जाऊन त्यांना मी कॉम्प्लिमेंट्स दिल्या होत्या आणि त्यांना अगदी सोडायला गाडीपर्यंत गेलो होतो. त्यावेळेपासूनच आमच्या मनामध्ये असं चालू होतं किंवा संस्थेमध्ये आमच्या असं थोडा थोडा विषय होता की आपण एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे मुंबई पूर्ण आणि मग त्याच्यासाठी आपल्याला भंडे यश यांना इथे पाचारण करायचं आहे. आणि ऋषिकेश शरण सर आणि मी देखील आम्ही देखील एकमेकांना गेल्या वर्षभरापासून आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट होतं, म्हणजे गेल्या 10-12 वर्षापासून त्यांची पुस्तकं तर आम्ही वाचतच आहोत. परंतु प्रत्यक्ष त्यांनी 4 पुस्तकं सध्या पब्लिश केली होती, त्या पुस्तकांच्या निमित्ताने आमचं एकमेकांशी बोलणं होत होतं 1 वर्षभर साधारण. आणि मी सर्वांना सतत म्हणत होतो की तुम्ही मुंबईमध्ये या, मुंबईमध्ये या. आमचे बोधगयामध्ये फार कार्यक्रम चालतात, शामनेर शिबिर चालतात, त्याच्यानंतर धम्मयात्रा असते त्यानिमित्ताने आम्ही तिथे असतो. बुद्ध पौर्णिमेला देखील आम्ही एक भोजनदानाचा मोठा कार्यक्रम करतो. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बोधगयाच्या आजूबाजूच्या 6 गावांमध्ये शाळांमध्ये बुद्ध विहारांमध्ये आम्ही किट पोहोचवल्या होत्या, म्हणजे रेशन किट ज्या होत्या त्या आम्ही आणि त्यासाठी या सर्व उपासकांनीच तो रेशन किट देण्याचा जो कार्यक्रम होता तिकडचा कोरोनामध्ये त्यावेळी तो पार पाडला होता, म्हणजे या सर्वांच्या सहकार्याने. तेव्हा मी ऋषिकेश सरांना म्हणत होतो की तुम्ही बोधगयामध्ये देखील आपण एखादा कार्यक्रम तिकडे घेऊ शकतो, कारण त्यांचे तिकडे त्यांचे बरेच लेक्चर झालेले आहेत, मोटिवेशनल लेक्चर, धर्मावरती लेक्चर. म्हटलं इथे करूया, परंतु ते काही कारणाने होऊ शकलं नाही. मग मी त्यांना
सतत विनवणी करत होतो की तुम्ही मुंबईमध्ये या, आपण मुंबईमध्ये कार्यक्रम करतो करूया. या दोन्ही गोष्टी एकत्र जोडून आल्यामुळे म्हणते यश यांनी देखील परवानगी दिल्यामुळे हा कार्यक्रम आज तुमच्या समोर इथे होत आहे. या कार्यक्रमाला आम्ही आमच्या ग्रुपवरती मीटिंग घेऊन आम्ही सांगितले की असा आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तर सर्व लोक उत्स्फूर्तपणे तयार झाले. त्या कमिटीच्या ग्रुपवरती जवळजवळ 150 लोक एकत्रित झाले आणि प्रत्येक जणांनी हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आजच्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम तुमच्या समोर आहे, सहकार्य दिलेलं आहे, तन मन मनाने त्यांनी मदत केलेली आहे. आता या सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही, फार लोक आहेत. तर ह्या सर्वांना मी आताच सांगतो की आम्ही वैयक्तिक आणि पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे सर्व सदस्य कार्यकर्ते आपले फार आभारी आहोत. आपल्याला मनापासून सर्वांना आभार की हा कार्यक्रम आज तुम्ही इथे इथपर्यंत घेऊन आलेला आहात आणि थोड्या वेळाने हा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न होणार आहे. तर मी जास्त न बोलता यापुढे भंतेजी आणि ऋषिकेश्वरन सरांना बोलण्यासाठी इथे आमंत्रित करणार आहे.